तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपति शिवराय, भारत रत्न परम पूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आज आपल्या या बिलोली मध्ये जितेश अंतापूरकर या शिक्षित आणि हुशार तरुणाला महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांना प्रचंड मताने आपण विजय करावे ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे। त्यांच्या या प्रचाराच्या सभा सुरू झालेल्या आहेत। सकाळपासून देगलूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सभा करत या ठिकाणी यायला थोडासा उशीर झाला। खरं म्हणजे अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं होतं। सभा अगोदर सुरू झाली असती तर बरं झालं असतं, सगळ्यांना आपापले विचार व्यक्त करता आले असते। परंतु तरी सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमचे स्थानिक काही नेते या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। या प्रचार सभेसाठी उपस्थित नगराध्यक्षांच्या म्हणजे पतिराज कुलकर्णीजी, नांदेड महानगरपालिकेचे महापौर एवनकरजी, सन्माननीय सोनकांबळेजी उपनगराध्यक्ष, इथले नगरसेवक, भीमशक्तीचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व पॅरेंट बॉडी आणि फ्रंटलचे सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी, दिवंगत रावसाहेब अंतापूरकर आणि मी अत्यंत जवळचे मित्र होतो। 2004 ते 2009 पर्यंत सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी, आपल्या सगळ्यांना माहितच आहे की या महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण विभाग जो होता तो फक्त स्कॉलरशिप पुरताच होता असंच जनतेला वाटायचं। परंतु हे खातं किती मोठं आहे आणि गोरगरिबांचं किती कल्याण करू शकतंय हे मी 5 वर्षांमध्ये दाखवून दिलं। नंतरच्या काळामध्ये मी पुन्हा निवडून आलो। अंतापूरकर ही 2009 मध्ये निवडून आले आणि आम्ही दोघे विधानसभेमध्ये बसत अत्यंत मन मिळावू चांगल्या स्वभावाचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असा एक नेता कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे पाहत आलेलो। कोरोनाच्या महामारीमध्ये जगातले लाखो लोक मृत्युमुखी पडले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, जगातल्या 99% जी राष्ट्र होती त्यांच्या अर्थव्यवस्था ठप्प झाल्या, या महामारीनं कुणालाच सोडलेलं नाही। आणि अशा वेळेस आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे देगलूर मतदारसंघामध्ये या महामारीमुळं अनेक लोकांना कोरोना झाला, मी आमदार आहे, मी घरात कसा काय बसू, माझ्या लोकांना कोरोना झालेला आहे, मग त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे, त्यांच्यावर औषध उपचार झाले पाहिजे, त्यांना बरं केलं पाहिजे। दुर्दैवानं एखादा मृत झाला, एखादा कोरोनाग्रस्त मृत्युमुखी पडला तर त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना जाऊन त्यांना आधार दिला पाहिजे, सांत्वन केलं पाहिजे। अशा पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता त्याला कुठेतरी मग ह्या सगळ्या फिरण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग होतो आणि मग असा एक चांगला आमदार
आपल्यातून निघून जातो खरं म्हणजे याचं शल्य सगळ्यांनाच आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. निव्वळ जनतेची सेवा करता करता हा माणूस आपल्यातून निघून गेला आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण अशा दिवंगत नेत्याला जर श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांचा मुलगा आता या निवडणुकीमध्ये उभा आहे. कुठल्या पार्टीतनं उभा आहे, काय करतो काय नाही करत या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता या अंतापूरकर साहेबांना श्रद्धांजली म्हणून आपण त्यांना निवडून आणायला पाहिजे या मतदारांनी. अनेक लोक उभे आहेत इथे, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभे आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उभे आहेत, काही लोक अपक्ष आहेत. या सगळ्यांच्या कुंडल्या जर आपण बघितल्या तर हे सगळे लोक ज्या ज्या पक्षाच्या वतीनं उभे आहेत त्या पक्षाच्या कुंडल्या सुद्धा आपल्याला बघायला पाहिजेत. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर भारतीय जनता पार्टी ज्यांच्या वतीनं सामने उभा आहेत, शिवसेनेबरोबर अनेक वर्ष राहिले आणि शिवसेनेला सोडून जनता पार्टीत गेले. या भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रातले जे सरकारमध्ये बसलेले आहेत त्यामध्ये मोदी असतील, शाह असतील, राजनाथ सिंग असतील, अनेक अनेक नेते आहेत त्यांचे. 7 वर्षापूर्वी लोकांना भूलथापा दिल्या, लोकांना आश्वासनं दिली की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये पोचवा, आमच्या हातात केंद्रातली सत्ता द्या, आम्ही तुम्हाला काँग्रेसला 60 वर्ष दिली, आम्हाला 60 महिने द्या म्हणजे 5 वर्ष द्या, त्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करू, सत्तेत आल्याबरोबर तुम्हाला 15-15 लाख रुपये देऊ. मिळाले 15 लाख रुपये तुम्हाला. दुसरं आश्वासन दिलं होतं की या देशातली जी बेरोजगार मुलं आहेत, माणसं आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत अशांना, 2 कोटी लोकांना, अशा 2 कोटी लोकांना वर्षाला आम्ही नोकऱ्या देऊ हे सांगितलं गेलं. 2 कोटी तर जाऊ द्या पण नोटबंदी करून जे नोकरीला होते त्यांनाही दोषधडीला लावलं. अनेक कारखाने बंद पडले, व्यवसाय डुबले सगळ्यांचे आणि आता कोरोनाच्या महामारीमुळे तर आणखी बेकारी वाढली. हेही आश्वासन त्यांचं फेल झालं. महागाई कमी करतो म्हणून सांगितलं, काँग्रेसच्या राज्यामध्ये महागाई खूप वाढली आम्ही कमी करतो. आज काय परिस्थिती, काँग्रेसच्या राज्यामध्ये 70-75 रुपये लिटर होत पेट्रोल डिझेल, आज 100 क्रॉस झालेले आहे. जीवनावश्यक वस्तूचे भाव प्रचंड गगनाला भिडलेले आहेत. पालेभाज्या असतील किंवा कडधान्य असतील यांचे सगळे भाव गगनाला भिडलेले आहेत. एका बाजूनं कोरोना आपल्याला मारतोय, दुसऱ्या बाजूनं महागाई मारते आणि तिसऱ्या बाजूनं खोटं बोलून याच्यावर पांघरून घालण्यासाठी जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली माणसा माणसामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरू झालेलं आहे. हे आता जनता दूधखुळी राहिलेली नाहीये, जनतेनं हे सगळं ओळखलेलं आहे. मधल्या काळामध्ये त्यांनी अनेक अनेक चुकीचे निर्णय केले. जो कामगार वर्ग आहे, जो श्रम जो धाम गाळतो, ज्याच्या परिश्रमावर हा देश चालतो, अशा कामगारांच्या विरुद्ध कायदे बनवले. ते कायदे कोणाच्या फायद्यासाठी बनवले, अंबानी अदानी यांच्यासारखे जे मोठे उद्योगपती आहेत यांच्यासाठी कायदे केले की ज्याच्यातनं कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न झाला. कामगारांनी अनेक बंद पुकारले, वेगवेगळ्या माध्यमातून धरणं आंदोलनं केली, निवेदनं दिली, परंतु त्यांच्याकडे ढुंकूनही या सरकारनं बघितलं नाही. गेल्या वर्षभर या देशातील शेतकरी दिल्लीच्या गाझियाबादच्या बाउंड्रीवर वर्षभर उपोषण करतायत. त्याच्यातले जवळजवळ 7-8 शेतकरी मृत्यू पावले तरी सरकार अजूनही त्यांच्याकडे बघत नाही. कळस म्हणून की काय, मागच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या
आंदोलनावर गाड्या घुसवल्या आणि चार पाच शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाला। म्हणजे अशा पद्धतीनं या देशातल्या माणसाने आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या माध्यमातून कारवाई करायची, विरोधी बोलला की त्याच्या विरुद्ध ईडी लावायची, सीबीआय लावायचं आणि त्याला त्रास द्यायचा, अशा पद्धतीचं कट कारस्थान या देशामध्ये भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलण्याचं कट कारस्थान सुरू केलेलं आहे। मनोवादी संस्कृती की ज्या संस्कृतीच्या विरोधात बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला त्या संस्कृतीचं पुनर्जीवन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आरएसएस असतील, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा त्यांच्या तत्सम ज्या संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून इनडायरेक्टली हे सगळं सुरू झालेलं आहे। अशा पद्धतीनं जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये माणसा माणसामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान सुरू केलेलं आहे आणि म्हणून 2014 निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवणं आवश्यक आहे। 2024 अगोदर ही उद्याची निवडणूक जर जिंकली तर आपल्याला दाखवता येईल आम्ही तुमची सुरुवात केलेली आहे, सुरुवात झालेली आहे 2024 पूर्ण देशातलं सत्तांतर करायचं। थोड्या अडचणीच्या आणखी काही गोष्टी आहेत, आमचे काही नेते डायरेक्ट काही सरकारमध्ये मांडीला मांडी लावून केंद्रात बसलेले आहेत आणि काही नेते इनडायरेक्टली भाजपाला साथ देत आहेत। कुठं चाललोय आपण? एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर या जातीयवादाच्या विरुद्ध लढा दिला, महाडचा चौदार तळ्याचा संग्राम केला, काळाराम मंदिराचा संग्राम केला, का केला? ते तळ्यातलं पाणी चांगलं होतं म्हणून तो लोक देत नव्हते म्हणून तो सत्याग्रह होता? नाही, आमचा हक्क आहे, या देशात आम्ही राहतो, हजारो वर्षापासून राहतो, या देशातल्या इतरांना जसं पाणी पिण्याचा हक्क आहे तसा तो आम्हालाही मिळाला पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती। काळाराम मंदिराचा सत्याग्रह का केला बाबासाहेबांनी? तुम्ही देवाचं दर्शन घेता, आम्हाला पण तो अधिकार पाहिजे, त्या अधिकाराची ती लढाई होती। आपण बघत असाल की बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या लढाईमध्ये वेळ प्रसंगी त्यांनी काँग्रेस बरोबर सुद्धा लढाई केली पण ती तत्वाची लढाई होती, विचाराची लढाई होती। महात्मा गांधींच्या बरोबर त्यांचे मतभेद जरूर झालेले होते, त्याचं कारणही ते होतं की राखीव जागा स्वतंत्र जागा या मागासवर्गीयांना मिळाल्या पाहिजेत हा मुद्दा होता आणि त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचे मतभेद होते। परंतु तरीसुद्धा महात्मा गांधींचा प्राण बाबासाहेबांनी जाऊन त्या पुणे कराराच्यावर सही केली आणि महात्मा गांधींचा प्राण त्यांनी वाचवला। शेवटी महात्मा गांधींना पण असं वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर काँग्रेस पक्षाने वागलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि म्हणून आपण बघत असाल महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमधनं घटना समितीवर गेलेले होते, तो पश्चिम बंगाल पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द झाली। महात्मा गांधींनी स्वतः मुंबईतनं बाबासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब खेर यांची जागा खाली करून बाबासाहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांनी राज्य घटना म्हणजे या घटना समितीवर त्यांची त्यांना निवडून आणण्याचं काम केलं आणि शेवटी सांगितलं महात्मा गांधींनी की बाबासाहेब आंबेडकर तुम्हीच या देशाची घटना लिहू शकता आणि महात्मा गांधींनी बाबासाहेबांना घटना लिहिण्याचं काम केलं। 1946 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची शेड्यूल कास्ट फेडरेशनची सभा लखनौमध्ये झाली होती, या लखनौच्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण सगळे अल्पसंख्याक आहोत, आपली संख्या कमी आहे, इतरांची जास्त आहे आणि त्यामुळे आपण आपली जी प्रगती आहे ती आपण एकट्याने साध्य करू शकणार नाही, मग ती प्रगती राजकीय प्रगती असेल, ती प्रगती आर्थिक असेल, ती सामाजिक असेल, ती शैक्षणिक असेल, ती धार्मिक असेल, सगळ्या प्रकारची जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण ती प्रगती साध्य करू शकत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल? तर बहुसंख्याक असणारा जो समाज आहे, बहुसंख्याक असणारा वर्ग आहे, बहुसंख्याक असणारे लोक आहेत त्यांच्या बरोबरीने आपण गेलं पाहिजे।
जे समविचारानं चालणार आहे, आपल्या आपलं दुःख कोण जाणून घेऊ शकतं, आपल्याला कोण मदत करू शकतो, आपल्या प्रगतीला कोण साथ देऊ शकतं, अशा लोकांच्या बरोबर जाणं आवश्यक आहे असं बाबासाहेबांनी 1946 ला सांगितलं. त्याच्या अगोदर बाबासाहेबांचे महात्मा गांधींचे मतभेद होते. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळतं घर आहे, परंतु त्या 46 मीटिंगमध्ये त्यांनी ही सांगितलं की काँग्रेस बद्दल माझे काही आक्षेप होते, परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी ते दूर केलेले आहेत आणि म्हणून आता आपल्याला काळानुरूप आपल्याला बदली व्हावं लागेल. कारण आमचे नेते मंडळी गेली 50 वर्ष काँग्रेस हे जळतं घर आहे एवढं सांगतात, त्याच्या पुढे काय सांगायला तयार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेब हेही म्हटले होते की काळानुरूप माणसानं बदललं पाहिजे. आयुष्यभर जळतं घर आहे म्हणून आपल्यामध्ये काँग्रेस बद्दलचा तिरस्कार निर्माण करायचा आणि काँग्रेस पासून आपल्याला दूर ढकलून द्यायचं, अशा पद्धतीचं कारस्थान आपल्या लोकांनी गेली 50-60 वर्ष चालवलेलं होतं. परंतु मित्रांनो, आपण बघत असाल बाबासाहेबांनी सांगितलं बहुसंख्याक म्हणजे कोण. त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ होता, आरएसएस होते. ते कट्टर जातीयवादी, त्यांनी या देशावर मनुवादाचा शिक्का मारलेला होता. मग अशा लोकांच्या बरोबर आपण जाऊ शकतो का, ज्यांच्या विरुद्ध मी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याबरोबर आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. आपण कुणाबरोबर जाऊ शकतो तर जे सर्व धर्म समभाव मानणारे लोक आहेत, जे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, जे 18 पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे लोक आहेत. मग ते कोण आहेत? निधर्मी तत्वाला मानणारे कोण आहेत? देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी कोण आहेत? देशाचं स्वातंत्र्य मिळवून देणारे कोण आहेत? तर ते फक्त काँग्रेसचे लोक आहेत असं बाबासाहेबांना वाटलं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की आपल्याला काँग्रेस बरोबर जायला पाहिजे. ही भूमिका 46 बाबासाहेबांनी लखनौला व्यक्त केली, परंतु तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये आमच्या लोकांनी मात्र या शब्दांची फिरवाफिरव करून लोकांना गुमराह करण्याचं काम केलं. आज सुद्धा तीच परिस्थिती काही अंशानं सुरू आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, कधी बहुजन भारिप बहुजन महासंघाच्या निमित्तानं, कधी वंचित आघाडीच्या माध्यमातून, कधी आरपीआयच्या माध्यमातून आपल्या लोकांमध्ये फुट समाज, मागासवर्गीय समाज भरपूर आहे, पण त्याच्यातला बौद्ध समाज जरी आपण पकडला तरी मराठा समाजाच्या नंतर 2 नंबरला बौद्ध समाज आहे. आज बौद्ध समाजाची मतं महाराष्ट्रामध्ये एकत्रित केली, जिथं आपण एकट्टा मतदान टाकू त्या ठिकाणी सरकार कुणाचं येणार हे आपण ठरवू शकतो. सरकार कुणाचं बनवायचं आणि कुणाला पाडायचं हे आपण ठरवू शकतो. परंतु स्वार्थापोटी आमच्या सगळ्या लोकांनी आपली तुंबडी कशी भरता येईल, आपल्या भातावर डाळ कशी ओढता येईल एवढंच बघितलं, त्याच्या पलीकडे काही बघण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणून अजूनही फाटाफूट तशीच चालू आहे. मधल्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारिप बहुजन महासंघानं लोकसभेच्या अनेक जागा लढवल्या. काँग्रेसच्या आमच्या नेत्यांनी सांगितलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं, बाळासाहेब तुम्ही काँग्रेस बरोबर या. 5-6 खासदार झाले असते ना त्यांचे, बाळासाहेब स्वतः अकोल्यातनं झाले असते, बाकीच्या ठिकाणाहून 5-6 झाले असते. ठीक आहे, लोकसभेला झालं ना, विधानसभेला बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलं, स्वतः अशोकराव चव्हाणांनी सांगितलं, भुजबळ गेले होते राजगृहावर, त्यांनी सांगितलं की 288 जागा या तिघात वाटून घेऊया, राष्ट्रवादीला, काँग्रेसला आणि वंचितला. मग किती येतात? प्रत्येकाला 96 जागा, तिघांच्या प्रत्येकी 96 म्हटल्या तर 288 होतात. आता ही अशा पद्धतीने जर निवडणूक लढली असती तर डोळे झाकून प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला 25-30 त्यांचे आमदार निवडून आले असते, त्यांचे कार्यकर्ते निवडून आले असते, कदाचित उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं, त्यांचे 4-5 मंत्री झाले असते, याचा उपयोग समाजासाठी होऊ शकला असता. परंतु आज झाला का उपयोग? झाला का? 40 लाख मतं घेतली लोकसभेला, विधानसभेचं संख्याबळ किती झालं? मतदानाचं निम्म्यापेक्षा कमी झालं, 20 लाख पण मिळाले नाहीत. अरे तुम्ही दूरदृष्टी ठेवायला पाहिजे, समाजाचं हित कशात आहे ते बघायला पाहिजे. मी मंत्री म्हणून 5 वर्ष अरे आम्ही पॅन्थरच्या लढाया लढल्या, आम्ही सरकारवर मोर्चे काढले, गोपीनाथ मुंडेचे कॅबिन तोडून आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न, एक काळ असा होता
पोलीस वाल्यांना सोडलं नाही, कलेक्टरना सोडलं नाही, जातीयवाद्यांना सोडलं नाही। आम्ही काय म्हणायचो, जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो, ही आमची स्लोगन असेल। विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप मिळाल्याच पाहिजे, मिळाल्याच पाहिजे, अशी अशी आमची स्लोगन असायची। गोर गरिबांना सगळ्या प्रकारचा अधिकार मिळालाच पाहिजे, महिलांवरचे अन्याय अत्याचार दूर झाले पाहिजे, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, वाढवून दिली पाहिजे, अशा अनेक स्लोगन आमच्या असायच्या मोर्चामध्ये। ज्यावेळी मी मंत्री झालो, कुणामुळे झालो, काँग्रेसमुळे झालो। मी आरपीआय किंवा पॅन्थरमध्ये राहिलो असतो तर कदाचित मंत्रीपद मला मिळालं नसतं। मी मंत्री झालो, मंत्रीपदावर राहून ठरवलं की आता आपण कुणालाही मोर्चे काढू द्यायचे नाहीत, ह्या खुर्चीवर बसून आता लोकांना न्याय देण्याचं काम करायचं। आणि ते 5 वर्षांमध्ये अविरत मी दिवस रात्र मेहनत करून मी ते प्रयत्न केले। अशी जर भूमिका तुम्ही घेतली तर या समाजाचं, या गोरगरीब निवळ बहुतांचंच मी म्हणत नाही, परंतु जो 12 बलुतेदार आहे, जो सर्वहारा समाज आहे, मग तो ब्राह्मण असू द्या, तो मराठा असू द्या, तो माळी साळी कुणबी असू द्या, कोळी असू द्या, तो बौद्ध असू द्या, मातंग असू द्या, धनगर असू द्या, कुणी असू द्या, या सर्वहारा समाजासाठी आपल्याला जर काम करायचं आपण ठरवलं तर ते करू शकतो। परंतु दुर्दैवानं काही लोक स्वतःला इतकं काही समजतात की त्यामुळं हे जगले काय मेले काय मला काय घेणं देणं नाही, माझ्या मागं आंबेडकर नाव आहे ना बस। हे अशा पद्धतीनं सगळं सुरू झाल्यामुळं ही ससे उलपट सगळी तुमची आमची चाललेली आहे। ही जर थांबवायची असेल तर आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही। सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे, सगळ्यांना न्याय देणारा पक्ष आहे। आणि म्हणून या पक्षाच्या माध्यमातून हा युवा नेता जितेश शांतापूरकर या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे, त्यांना आपण प्रचंड मतदान करून आपण त्यांना निवडून आणावं, एवढीच विनंती मी करायला आलो। मी पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो की वंचितला मतदान म्हणजे भाजपला मतदान, वंचितला मतदान म्हणजे भाजपला मतदान, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून आपल्याला या भारतीय जनता पार्टीच्या जातीयवादी राक्षसाला डांबून टाकायचं असेल, संपवायचं असेल, तर आपलं सगळ्यांचं मतदान आपल्याला या जितेश अंतापूरकरांना द्यायला पाहिजे। ते देण्याचं दुसरं पण कारण मी मगाशी सांगितलं की ज्या रावसाहेब अंतापूरकरांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता तुमच्यासाठी जे दिवस रात्र झटले, आज ते आपल्यात नाहीये। म्हणून एक निवडणुकीच्या माध्यमातून कृतज्ञता मतपेटीतनं व्यक्त करण्याची हीच वेळ आलेली आहे, ती कृतज्ञ मतपेटीच्या माध्यमातून जर तुम्ही व्यक्त करून जितेश अंतापूरकरला जर निवडून आणलं तर निश्चितपणे आपण लक्षात ठेवा, आज आपलं सरकार आहे महाआघाडीचं, या बिलोलीमध्ये अनेक अनेक विकासाची कामं झालेली आहेत, अनेक कामं होण्याच्या मार्गावर आहेत। आता आपण साबणेला मतदान केलं तर साबणे काम करू शकतात का, मोठ्या योजना आणू शकतात का, कारण सरकार त्यांचं नाहीये, सरकार आपलं सरकार आहे। अंतापूरकरांना आपण निवडून आणलं तर बिलोलीतले जे विकासाचे मोठे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते माननीय अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून, कारण अशोकराव चव्हाण हे या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, आणि हे त्या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरेंच्या जवळ असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला कामं करून घेता येतील, बिलोलीचा विकास करता येईल, देगलूरचा विकास करता येईल। आणि हा विकास साध्य करायचा असेल तर अंतापूरकर, जितेश अंतापूरकर यांना प्रचंड मतदानाने निवडून आणा, एवढीच विनंती या ठिकाणी करून थांबतो। जय भीम, धन्यवाद।